विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची पुण्यात एक महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ हे देखील उपस्थित आहेत. आगामी विधानसभेच्या रणनीती आखण्यासाठी ही बैठक बोलवली गेली अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बारामती हॉस्टेलला बैठक पार पडली. काही दिवसांपासून राष्ट्रवादीतून अनेक दिग्गज नेते पक्ष सोडून भाजप किंवा शिवसेनेत जात आहे. आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर या बैठकीकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहेत. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. राज्यातील प्रमुख नेते बोलावून येणाऱ्या निवडणुकीची तयारी तसेच इच्छुकांच्या बद्दल माहिती घेतली गेली. विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची पुण्यात ही महत्त्वपूर्ण बैठक बोलवली गेली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते. मित्रपक्षाची चर्चा सुरू असून राष्ट्रवादीची ही पहिली बैठक असून उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू आहे असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. मी आमच्या मित्रपक्षांची, काँग्रेस पक्षाची चर्चा केलेली आहे. काही जागांच्या बाबतीत आम्हाला उमेदवार निवडीची प्रक्रिया चालू करायची आहे. म्हणून ही पहिली बैठक आहे. साधारणपणाने महाराष्ट्राच्या सगळ्या आमच्या महाराष्ट्रातल्या प्रमुखांना आज आम्ही बोलवलेलं आहे. याची आमच्याकडे यादी आहे. त्या बाबतीत सगळ्यांचे मतं आजमावण्याचं काम आज आम्ही करणार आहोत.